नशेबाज नशेसाठी कशाचा काय उपयोग करतील याचा नेम नाही आहे. पुढची बातमी चंद्रपुरातली. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार दारूबंदी उठवण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. चंद्रपुरात पुन्हा उभी बाटली. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठण्याची शक्यता. वर्धा गडचिरोलीतूनही दारूबंदी हटणार. चंद्रपुरात पुन्हा एकदा उभी बाटली असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठण्याची शक्यता आहे. अवैधरित्या होणारी दारू विक्री आणि महसूल नुकसान पाहता दारूबंदी उठवण्याबाबत ठाकरे सरकारचा विचार सुरू असल्याचं समजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यावेळी कर चोरीला आळा घालण्याबाबत आणि महसूल वाढीबाबत चर्चा झाली. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी हटवण्याचा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची दारू दुकानं होती ती बंद झाली म्हणून दारूबंदी उठवता येणार नाही. महसुलाचा तर्क असेल तर या तर्कावर या अगोदरच्या सर्वच निर्णयाच्या संदर्भामध्ये सरकारला लॉजिक द्यावं लागेल, तर्क द्यावं लागेल. चंद्रपूरमध्ये अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर अनेक संघटना हे काम करत होत्या. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर चंद्रपुरात 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी लागू झाली होती. मात्र बुडणाऱ्या महसुलाचा विचार करता ही दारूबंदी मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. असं असलं तरी दारूबंदीबाबतचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं उत्पादन शुल्क विभागानं सांगितलंय. 2015 चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली, मात्र अपेक्षित असं यश या दारूबंदीला मिळू शकले नाही हे वास्तव आहे. अवैध दारूचं प्रमाण आणि अंमली पदार्थांचं प्रमाण इथं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामुळे दारूबंदी ही केवळ देखावा ठरल्याचं चित्र या जिल्ह्यात पाहायला मिळालेलं आहे. आता राज्य सरकारकडून इथे दारूबंदी उठवण्याचे प्रयत्न चालवले जात आहेत, मात्र असं करताना लगतच्या वर्धा आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातही दारूबंदी उठवली जाणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. संजय तुमराम, साम टी व्ही, चंद्रपूर.